मित्रांनो, आता आपण उंच आणि ठेंगणा कोणाला म्हणतात ही संकल्पना आता आपण प्रत्यक्षात समजावून घेऊया। तर बघा, आपल्या वर्गातल्या दोन मुली आपल्या समोर येत आहेत। बघा बघा, यांच्यामध्ये तुम्हाला कोण उंच दिसते आणि कोण ठेंगणी दिसते? तर बघा, ही मुलगी आहे, ही कशी आहे? ठेंगणी। आणि तिच्यापेक्षा ही मुलगी कशी आहे? उंच। बरोबर, म्हणजेच ही मुलगी ठेंगणी आहे आणि ही दुसरी मुलगी तिच्यापेक्षा कशी आहे? उंच। म्हणजे आपण याच्यामध्ये काय पाहिलं? उंच आणि ठेंगणा। या दोन बॉटल दिसत आहेत, यापैकी ही बॉटल कशी आहे? उंच। आणि ही दुसरी बॉटल कशी आहे? या बॉटलपेक्षा ठेंगणी आहे। बघा, दोघांचा रंग सारखाच दिसतोय ना तुम्हाला, पण याच्यापैकी ही एक बॉटल उंच आहे आणि दुसरी बॉटल कशी आहे? ठेंगणी। ही काय आहे? पट्टी। बरोबर ना, याच्याने तुम्ही रेषा ओढतात। मग ही पट्टी कशी दिसते तुम्हाला? छोटीशी दिसते। बर, आणि हे बघा, आता याच्यापेक्षा ही पट्टी कशी आहे? उंच। कशी आहे? उंच। मग ही पट्टी उंच आहे आणि ही पट्टी कशी आहे? ठेंगणी। बरोबर आहे ना। त्यानंतर हे काय आहे? काठ्या। बरोबर, याच्यापैकी तुम्हाला कोणती काठी उंच दिसते? ही काठी। कोणती? ही। कशी आहे? उंच। आणि ही दुसरी काठी कशी आहे? ठेंगणी। मग बरोबर आहे की नाही? आता आपण उंच आणि ठेंगण्या या गोष्टींचा सराव करून घेतला, मग आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला उंच दिसतात आणि कोणकोणत्या वस्तू ठेंगण्या दिसतात हे बघा आणि मला पुन्हा येऊन सांगा बरं का।